कर्नाटक सरकारमध्ये नुकत्याच नवीन नियुक्त्या करण्यात आल्यात. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांना परिवहन मंत्रालयासोबतच कृषी मंत्रालयाचा आता अतिरिक्त प्रभार देण्यात आलाय. तसेच बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे वरिष्ठ नेते शंकर गौंडा पाटील यांची मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारचे कार्यदर्शी आर एस शिवकुमार यांनी नियुक्तीचे आदेश दिले आहेत. अश्वथ नारायण यांना वैद्यकीय, के एस ईश्वरप्पा यांना युवजन खेळ, आर अशोक यांना म्युनिसिपल प्रशासन, सिटी रवी यांना साखर, तर बसवराज बोम्माई यांना गृह खात्यासोबत सहकार खात्याचा अतिरिक्त प्रभार देण्यात आलाय. तर भाजपचे वरिष्ठ नेते शंकर गौंडा पाटील यांची मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शंकर गौंडा पाटील यांनी सुरुवातीपासून बेळगाव जिल्ह्यात भाजप वाढवण्यासाठी काम केलेले नेते आहेत. मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी 2010 मध्ये मुख्यमंत्री कर्नाटक वनविकास औद्योगिक निगम या महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली होती.